घुघू शहरातील राजीव रतन रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघात होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांनी या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहे। त्यानुसार आज मंगळवारपासून हा मार्ग जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। घुघूस पोलिसांच्या वतीने 3 ठिकाणी बॅरिकेडिंग केले असून मातारदेवी, सुभाष नगर सब स्टेशन आणि बोंबले पेट्रोल पंप या ठिकाणी पोलीस तैनात केलेले आहे। 2022 पासून घुघूस आरोपी जे आहे पुलियाचे निर्माण त्या ठिकाणी वाहतूक बंद करण्यासाठी आदेश काढले।